सर्वांना शुभ दिवस हे सर्व कंप्युटर करणारे आहेत क्लास मध्ये आपण रेक्टँगल टूल बद्दल विचारायचे आहेत आपण सांगू शकता का, का चित्रामध्ये कलर भरण्यासाठी कलर बॉक्स वन चा उपयोग कोणत्या टूल बरोबर करण्याची गरज असते <manyans distinti> कोणत्याही चित्रामध्ये कलर भरण्यासाठी आपल्याला कलर बॉक्स वन चा उपयोग फील विथ कलर बरोबर करण्याची गरज असते आपण सांगू शकता का कलर बॉक्स टू चा उपयोग कोणत्या टूलच्या बरोबर करतात कोणत्याही चित्रामध्ये कलर भरण्यासाठी कलर बॉक्स टू बरोबर फील टूलचा उपयोग करतात आपण सांगू शकता का कलर बॉक्स वन आणि कलर बॉक्स टू मध्ये काय फरक आहे कलर बॉक्स वनचा उपयोग आउटलाइनचा कलर बदलण्यासाठी करतात आणि कलर बॉक्स टू चा उपयोग कोणत्याही चित्रामध्ये कलर भरण्यासाठी करतात चला आता आपण आजच्या क्लासला सुरुवात करूया एम एस पेंट दोन भागात विभागलेले आहे पेंट मॉड्यूल वन आणि पेंट मॉड्यूल टू आता आपण मॉड्यूल वन शिकत आहात जसे आपण पुढच्या आठवड्यात जाऊ आपली मॉड्यूल परीक्षा होणार आहे चला आता आपण क्लास मध्ये काय शिकणार ते पाहूया आजच्या क्लास मध्ये आपण रेक्टँगल टूलच्या मदतीने वेगवेगळी चित्र काढणार आहे ती चित्र म्हणजे चेहरा इमारत आणि गाडी रॉकेट दिलेले चित्र पहा आणि सांगा इथे काय दाखवलेले आहे हे चित्र चेहऱ्याचे आहे आपण सांगू शकता का हे चित्र काढण्यासाठी आपल्याला कोण कोणत्या टूलची गरज असते या चित्राला आपण रेक्टँगल टूल कलर बॉक्स वन आणि कलर बॉक्स टू तसेच फिल या टूल्सच्या मदतीने काढणार आहोत दिलेले चित्र पहा आणि सांगा आपण हे चित्र काढू शकता का नाही जर आपल्याला हे चित्र काढता येत असेल तर आपण हे चित्र काढा नाही तर चला आपण व्हिडिओच्या मदतीने चित्र काढायला शिकूया हे चित्र काढण्यासाठी सर्वात प्रथम आपल्या पॉइंटरला टूलबार वर घेऊन जा आणि रेक्टँगल टूल ला सिलेक्ट करा त्यानंतर आपल्या पॉइंटरला कलर पॅलेट वर घेऊन जा आणि कलर बॉक्स वन आणि कलर बॉक्स टू मध्ये एकच कलर म्हणजेच फेंट चॉकलेटी कलर सिलेक्ट करा त्यानंतर पुन्हा आपल्या पॉइंटरला फिल या ऑप्शन वर घेऊन जा या ऑप्शन वर माउस किंवा टचपॅडच्या मदतीने पॉइंटरने एकदा क्लिक केले असता आपल्या समोर एक बॉक्स येईल या बॉक्स मध्ये सॉलिड कलर हा ऑप्शन सिलेक्ट करा त्यानंतर आपल्या पॉइंटरला ड्रॉइंग शीट वर घेऊन या आणि या प्रकारे पॉइंटरला ड्रॅक करा चित्राच्या बाहेर एकदा क्लिक करून पुन्हा कलर बॉक्स वन मध्ये आणि कलर बॉक्स टू मध्ये कलर पॅलेट मधून काळा कलर सिलेक्ट करा आणि आपल्या पॉइंटरला ड्रॉइंग शीट वर घेऊन या पहिल्यांदा काढलेल्या रेक्टँगल मध्ये या प्रकारे आपल्या पॉइंटरला ड्रॅक करा या छोट्या रेक्टँगलच्या समोर अजून एकदा या प्रकारे आपल्या पॉइंटरला ड्रॅक करा म्हणजेच आपल्या चेहऱ्याचे डोळे तयार होते त्यानंतर चित्राच्या बाहेर एकदा क्लिक करून पुन्हा कलर बॉक्स वन आणि कलर बॉक्स टू मध्ये कलर पॅलेट मधून चॉकलेटी कलर सिलेक्ट करा आणि या प्रकारे ड्रॉइंग शीट वरील चित्रामध्ये आपल्या पॉइंटरला घेऊन या आणि या प्रकारे ड्रॅक करा जसे की आपल्याला समोर दिसत आहे त्यानंतर चित्राच्या बाहेर एकदा क्लिक करून पुन्हा आपल्या पॉइंटरला टूलबार वर घेऊन जा आणि लाईन टूल ला सिलेक्ट करा त्यानंतर कलर बॉक्स टू मध्ये पांढरा कलर सिलेक्ट करा आणि आपल्या ला या प्रकारे घेऊन या काढलेले चित्रामध्ये या प्रकारे पॉइंटरने तिरकी लाईन काढा त्यानंतर पुन्हा चित्राच्या बाहेर एकदा क्लिक करून पुन्हा या प्रकारे अजून एक तिरकी लाईन काढा आपले चेहऱ्याचे चित्र तयार होईल आपण सांगू शकता का हे चित्र कसे पुसायचे हे चित्र पुसण्यासाठी कंट्रोल ए प्लस डिलीट या बटनचा उपयोग करा आणि हे चित्र पुसा दिलेले चित्र पहा आणि सांगा इथे काय दाखवलेले आहे हे रस्त्या शेजारील इमारतींचे चित्र आहे आपण हे चित्र काढू शकता का रेक्टँगल आणि लाईन टूलच्या उपयोगाने हे चित्र काढा जर आपल्याला चित्र काढायला येत असेल तर आपण हे चित्र काढा चला आपण व्हिडिओ पाहून हे चित्र कसे काढायचे ते शिकूया रस्त्या शेजारील इमारत बनविण्यासाठी सर्वात प्रथम आपल्या पॉइंटरला टूल बार घेऊन जा आणि रेक्टॅंगल टूल ला सिलेक्ट करा त्यानंतर ला कलर जा आणि कलर बॉक्स वन आणि कलर बॉक्स टू मध्ये आकाशी कलर सिलेक्ट करा पुन्हा आपल्या पॉइंटरला फील या ऑप्शन वर घेऊन जा आणि या ऑप्शन मधील सॉलिड कलर हा ऑप्शन सिलेक्ट करा पुन्हा आपल्या पॉइंटरला ड्रॉइंग शीट वर घेऊन या आणि या प्रकारे पॉइंटरला ड्रॅक करा त्यानंतर या चित्रामधील रस्ता बनविण्यासाठी प्रथम पॉइंटरने बॉक्स वन आणि कलर बॉक्स टू मध्ये काळा कलर सिलेक्ट करा आणि आपल्या पॉइंटरला ड्रॉइंग शीट वर घेऊन या त्यानंतर चित्रामध्ये या प्रकारे आपल्या करा आपला रस्ता तयार होईल त्यानंतर इमारत काढण्यासाठी आपल्या पॉइंटरला कलर पॅलेट घेऊन जा आणि कलर बॉक्स वन आणि कलर बॉक्स टू मध्ये आईस्क्रीम कलर सिलेक्ट करा आणि आपल्या पॉइंटरला ड्रॉइंग शीट वर घेऊन या काढलेल्या चित्रामध्ये याप्रमाणे आपल्या पॉइंटरला ड्रॅक करा आपली ही इमारत तयार होईल त्यानंतर पुन्हा आपल्या पॉइंटरला कलर पॅलेट वर घेऊन जा आणि कलर बॉक्स वन आणि कलर बॉक्स टू मध्ये फेंट चॉकलेटी कलर सिलेक्ट करा आणि आपल्या पॉइंटरला ड्रॉइंग वर घेऊन या त्यानंतर याप्रमाणे आपल्या पॉइंटरला केले असता ही दुसरी इमारत तयार होईल तसेच पुन्हा आपल्या पॉइंटरला कलर पॅलेट वर घेऊन जा आणि कलर बॉक्स वन आणि कलर बॉक्स टू मध्ये सोनेरी कलर सिलेक्ट करा आणि आपल्या पॉइंटरला शीट वर घेऊन या पुन्हा ही बिल्डिंग उभी करण्यासाठी आपल्या पॉइंटरला याप्रमाणे ड्रॅक करा आपली तीन नंबरची इमारत तयार होईल पुन्हा त्याच प्रकारे आपल्या पॉइंटरला कलर पॅलेट वर घेऊन जा आणि कलर बॉक्स वन आणि कलर बॉक्स टू मध्ये फेंट पांढरा कलर सिलेक्ट करा आपल्या पॉइंटरला त्यानंतर ड्रॉइंग शीट वर घेऊन या आणि काढलेल्या चित्रामध्ये याप्रमाणे पॉइंटरला ड्रॅक करा त्यानंतर पुन्हा आपल्या पॉइंटरला कलर पॅलेट वर घेऊन जा आणि कलर बॉक्स वन आणि कलर बॉक्स टू मध्ये हा फेंट जांभळा कलर सिलेक्ट करा आणि या प्रकारे चित्रामध्ये आपल्या पॉइंटरला ड्रॅक करा त्यानंतर चित्राच्या बाहेर एकदा क्लिक करून पुन्हा त्याच कलर मध्ये रस्त्यावर याप्रमाणे आपल्या पॉइंटरला ड्रॅक करा पुन्हा त्याच्या समोर अजून एकदा आपल्या पॉइंटरला त्याच कलरने ड्रॅक करा या प्रकारे आपले रस्त्यावरील खांब तयार होतील त्यानंतर आपल्या पॉइंटरला कलर पॅलेट वर घेऊन जा आणि कलर बॉक्स वन आणि कलर बॉक्स टू मध्ये काळा कलर सिलेक्ट करा आणि आपल्या पॉइंटरला ड्रॉइंग शीट वर घेऊन या त्यानंतर काढलेल्या चित्रामध्ये पहिल्या इमारतीवर या प्रकारे आपल्या पॉइंटरला ड्रॅक करा त्याचप्रमाणे पुन्हा त्याच बॉक्सच्या समोर अजून एकदा आपल्या पॉइंटरला ड्रॅक करा जसे आपल्याला समोर दिसत आहे त्याचप्रमाणे चित्राच्या बाहेर एकदा क्लिक करून पुन्हा या प्रकारे आपल्या पॉइंटरला ड्रॅक करा तसेच पुन्हा चित्राच्या बाहेर एकदा क्लिक करून या प्रकारे आपल्या पॉइंटरला या पहिल्या इमारतीमध्ये ड्रॅक करा जसे की आपल्याला समोर दिसत आहे पुन्हा चित्राच्या बाहेर एकदा क्लिक करून आपल्या पॉइंटरला कलर पॅलेट वर घेऊन जा आणि कलर पॅलेट मधून कलर बॉक्स वन आणि कलर बॉक्स टू मध्ये पिवळा कलर सिलेक्ट करा आणि पॉइंटरला ड्रॉइंग शीट वर घेऊन या त्यानंतर चित्रामध्ये काढलेल्या दोन नंबरच्या इमारतीवर या प्रकारे आपल्या पॉइंटरला ड्रॅक करा त्यानंतर पुन्हा त्याच्या खाली आपल्या पॉइंटरला याप्रमाणे ड्रॅग ड्रॅक करा त्याचप्रमाणे पुन्हा त्या बॉक्सच्या खाली या प्रकारे आपल्या पॉइंटरला ड्रॅक करा जसे की आपल्याला समोर दिसत आहे प्रत्येक चित्र काढल्यानंतर चित्राच्या बाहेर एकदा क्लिक करा आणि नंतर याप्रमाणे आपल्या पॉइंटरला ड्रॅक करा आपल्याला जसे हवे आहे त्याप्रमाणे आपण ड्रॅक करू शकतो त्याच प्रकारे समोर दिसत असल्याप्रमाणे आपल्या पॉइंटरला उभे ड्रॅक करा त्याचप्रमाणे या प्रकारे आपल्या पॉइंटरला ड्रॅक करून आपण इमारतीवरील डिझाईन तयार करू शकतो जसे की आपल्याला समोर दिसत आहे पुन्हा आपल्या पॉइंटरला कलर पॅलेट वर घेऊन जा आणि कलर बॉक्स वन आणि बॉक्स टू मध्ये हिरवा कलर सिलेक्ट करा त्यानंतर आपल्या पॉइंटरला ड्रॉइंग शीट वर घेऊन या आणि चित्रामध्ये काढलेल्या नंबरच्या इमारतीमध्ये आपल्या पॉइंटरला याप्रमाणे ड्रॅक करा त्याचप्रमाणे त्यानंतर त्याच्या पुढे अजून एकदा आपल्या पॉइंटरला ड्रॅक करा त्याचप्रमाणे अजून एकदा आपल्या पॉइंटरला ड्रॅक करा तसेच पुन्हा चित्राच्या बाहेर एकदा क्लिक करून या प्रकारे आपल्या पॉइंटरला उभे करा पुन्हा या प्रकारे आपल्या इमारतीमध्ये पॉइंटरला ड्रॅक करा जसे की आपल्याला समोर दिसत आहे त्यानंतर आपल्या पॉइंटरला कलर पॅलेट वर घेऊन जा आणि कलर बॉक्स वन मध्ये कलर सिलेक्ट करा पुन्हा आपल्या पॉइंटरला ड्रॉइंग शीट वर घेऊन या आणि चित्रामधील काढलेल्या पुढच्या इमारतीमध्ये आपल्या पॉइंटरला याप्रमाणे ड्रॅक करा जसे की आपण समोर पाहू शकतो या प्रकारे आपल्या पॉइंटरला ड्रॅक करत जा म्हणजेच आपल्या इमारतीवरील कलाकृती तयार होत जाईल पुन्हा आपल्या पॉइंटरला कलर पॅलेटवर वर घेऊन जा आणि कलर बॉक्स वन आणि कलर बॉक्स टू मध्ये फेंट निळा कलर सिलेक्ट करा आणि काढलेल्या चित्रामध्ये पॉइंटरला याप्रमाणे ड्रॅक करा जसे की आपल्याला समोर दिसत आहे त्यानंतर पुन्हा आपल्या पॉइंटरला कलर पॅलेट वर घेऊन जा आणि कलर बॉक्स वन आणि कलर बॉक्स टू मध्ये चॉकलेटी कलर सिलेक्ट करा आणि पुन्हा ड्रॉइंग शीट वर आपल्या पॉइंटरला घेऊन या आणि याप्रमाणे ड्रॅक करा जसे की आपल्याला समोर दिसत आहे त्याचप्रमाणे पुन्हा कलर बॉक्स वन आणि कलर बॉक्स टू मध्ये फेंट निळा कलर सिलेक्ट करा आणि या प्रकारे चित्रामध्ये पॉइंटरला ड्रॅक करत जा जसे की आपल्याला समोर दिसत आहे चित्राच्या बाहेर एकदा क्लिक करून पुन्हा पॉइंटरला कलर पॅलेट वर घेऊन जा आणि कलर बॉक्स वन आणि कलर बॉक्स टू मध्ये पुन्हा चॉकलेटी कलर सिलेक्ट करा आणि आपल्या पॉइंटरला ड्रॉइंग शीट वर घेऊन या त्यानंतर समोर दिसत असल्याप्रमाणे आपल्या पॉइंटरला ड्रॅक करत जा जसे की आपण समोर पाहू शकतो त्यानंतर आपल्या पॉइंटरला पुन्हा कलर पॅलेट वर घेऊन जा आणि कलर बॉक्स वन आणि कलर बॉक्स टू मध्ये फेंट निळा कलर सिलेक्ट करा आणि आपल्या पॉइंटरला ड्रॉइंग शीट वर घेऊन त्यानंतर समोर दिसत असल्याप्रमाणे आपल्या पॉइंटरला ड्रॅक करा पुन्हा चित्राच्या बाहेर एकदा क्लिक करून त्याचप्रमाणे आपल्या पॉइंटरला ड्रॅक करा जसे की आपल्याला समोर दिसत आहे त्यानंतर आपल्या पॉइंटरला कलर पॅलेट वर घेऊन जा आणि कलर बॉक्स वन आणि कलर बॉक्स टू मध्ये चॉकलेटी कलर सिलेक्ट करा त्यानंतर आपल्या पॉइंटरला घेऊन या आणि या प्रकारे इमारतीमध्ये मध्ये आपल्या पॉइंटरला ड्रॅक करा त्यानंतर आपल्या पॉइंटरला कलर पॅलेट वर घेऊन जा आणि कलर बॉक्स वन मध्ये काळा कलर आणि कलर बॉक्स टू मध्ये निळा कलर सिलेक्ट करा आणि आपल्या पॉइंटरला ड्रॉइंग शीट वर घेऊन या त्यानंतर सर्वात शेवटी काढलेल्या इमारती मध्ये या प्रकारे आपल्या पॉइंटरला ड्रॅक करा त्यानंतर पुन्हा आपल्या पॉइंटरला बार वर घेऊन जा आणि लाईन टूल ला सिलेक्ट करा त्यानंतर कलर बॉक्स वन मध्ये काळा कलर सिलेक्ट करा आणि पॉइंटरला ड्रॉइंग शीट वर घेऊन या आणि या आधी काढलेल्या या रेक्टँगल मध्ये आपल्या पॉइंटरला ड्रॅक करा त्यानंतर आपल्या पॉइंटरला कलर पॅलेट वर घेऊन जा आणि कलर बॉक्स वन आणि कलर बॉक्स टू मध्ये लाल कलर सिलेक्ट करा त्यानंतर आपल्या पॉइंटरने रेक्टँगल टूल ला सिलेक्ट करा आणि पॉइंटरला ड्रॉइंग शीट वर घेऊन या पुन्हा इमारतीमध्ये या प्रमाणे आपल्या पॉइंटरला ड्रॅक करा जसे की आपल्याला समोर दिसत आहे या काढलेल्या छोट्या रेक्टँगलच्या समोर पुन्हा आपल्या पॉइंटरला ड्रॅक करा त्याचप्रमाणे दुसरा रेक्टँगल तयार होईल त्याचप्रमाणे पुन्हा त्या रेक्टँगलच्या समोर या प्रकारे आपल्या पॉइंटरला ड्रॅक करा जसे की समोर दिसत आहे त्यानंतर पुन्हा आपल्या पॉइंटरला या रेक्टँगल बॉक्सेसच्या वरती या प्रकारे उभे ड्रॅक करा जसे की आपण समोर पाहू शकतो त्याचप्रमाणे पुढे देखील आपल्या पॉइंटरला ड्रॅक करत जा त्यानंतर या प्रकारे आपल्या पॉइंटरला ड्रॅक केल्यानंतर पुन्हा या काढलेल्या लाईनच्या वरती आपल्या पॉइंटरला ड्रॅक करा आणि हा छोटा रेक्टँगल बॉक्स तयार करा त्यानंतर त्याच प्रकारे त्या बॉक्सच्या समोर अजून एक रेक्टँगल बॉक्स बनवा त्याचप्रमाणे पुन्हा आपल्या पॉइंटरला त्या बॉक्सच्या पुढे ड्रॅक करा त्यानंतर चित्राच्या बाहेर एकदा क्लिक करून आपल्या पॉइंटरला कलर पॅलेट वर घेऊन जा आणि कलर बॉक्स वन आणि कलर बॉक्स टू मध्ये जांभळा कलर सिलेक्ट करा त्यानंतर आपल्या पॉइंटरला ड्रॉइंग शीट वर घेऊन या आणि काढलेल्या शेवटच्या इमारती मध्ये या प्रकारे आपल्या पॉइंटरला ड्रॅक करा त्याच प्रकारे त्या बॉक्सच्या पुढे पुन्हा एकदा पॉइंटरला ड्रॅक करा त्याच प्रकारे अजून एकदा ड्रॅक केले असता आपला अजून एक बॉक्स तयार होईल त्यानंतर पुन्हा आपल्या पॉइंटरला कलर पॅलेट वर घेऊन जा आणि कलर बॉक्स वन आणि कलर बॉक्स टू मध्ये चॉकलेटी कलर सिलेक्ट करा आणि आपल्या पॉइंटरला ड्रॉइंग घेऊन या त्यानंतर काढलेल्या शेवटच्या इमारतीमध्ये या प्रकारे आपल्या पॉइंटरला ड्रॅक करा जसे की आपल्याला समोर दिसत आहे त्यानंतर चित्राच्या बाहेर एकदा क्लिक करून पुन्हा आपल्या पॉइंटरला टूलबार वर घेऊन जा आणि लाईन टूल ला सिलेक्ट करा त्यानंतर कलर बॉक्स वन मध्ये पिवळा कलर सिलेक्ट करा आपल्या पॉइंटरला ड्रॉइंग शीट वर घेऊन या त्यानंतर रस्त्यावर काढलेल्या या छोट्या खांबावर याप्रमाणे आपल्या पॉइंटरला ड्रॅक करा त्याचप्रकारे या लाईनला जोडणारी अजून एक छोटी लाईन ड्रॅक करा त्यानंतर या प्रकारे ही लाइन ड्रॅक करा त्यास प्रकारे पुन्हा त्या समोरील खांबावर आपल्या करा जसे की आपल्याला समोर दिसत आहे या प्रकारे आपले आपले रस्त्यावरील लाइट से खांब तयार होतील पुन्हा आपल्या पॉइंटरला कलर पॅलेटवर घेऊन जा आणि कलर बॉक्स वन आणि कलर बॉक्स टू मध्ये काळा कलर सिलेक्ट करा पुन्हा आपल्या पॉइंटरला फिल या ऑप्शनवर घेऊन जा या ऑप्शनवर क्लिक केले असता आपल्या पुढे एक बॉक्स दिसेल यामधील सॉलिड कलर हा ऑप्शन सिलेक्ट करा आणि आपल्या पॉइंटरला ड्रॉइंग शीट वर घेऊन या त्यानंतर आपल्या पॉइंटरला रस्त्यावर याप्रमाणे ड्रॅक करा त्यानंतर पुन्हा याच रेक्टँगलच्या समोर अजून एकदा या प्रकारे आपल्या आपल्या पॉइंटरला करा पुन्हा कलर पॅलेट वर घेऊन जा आणि कलर बॉक्स टू मध्ये पांढरा कलर तर कलर बॉक्स वन मध्ये फेंट जांभळा कलर सिलेक्ट करा आणि आपल्या पॉइंटरला ड्रॉइंग शीटवर घेऊन या त्यानंतर याप्रमाणे या दोन रेक्टँगलच्या वर आपल्या पॉइंटरला ड्रॅक करा त्यानंतर आपल्या पॉइंटरला टूलबार वर घेऊन जा आणि फील या ऑप्शनमधून नो फील हा ऑप्शन सिलेक्ट करा त्यानंतर आपल्या पॉइंटरला ड्रॉइंग शीटवर घेऊन या आणि या प्रकारे या ठिकाणी पॉइंटरला करा पुन्हा आपल्या पॉइंटरला कलर पॅलेट वर घेऊन जा आणि कलर बॉक्स वन आणि कलर बॉक्स टू मध्ये काळा कलर सिलेक्ट करा त्यानंतर फील या ऑप्शन मधून सॉलिड कलर हा ऑप्शन सिलेक्ट करा आणि पॉइंटरला ड्रॉइंग शीट वर घेऊन या त्यानंतर समोर दिसत असल्याप्रमाणे आपल्या पॉइंटरला ड्रॅक करा त्यानंतर याच उभ्या लाईनच्या समोर पुन्हा अजून एकदा आपल्या पॉइंटरला ड्रॅक करा त्यानंतर समोर दिसत असल्याप्रमाणे पुन्हा वरती आपल्या पॉइंटरला ड्रॅक करा त्यानंतर आपल्या पॉइंटरला कलर पॅलेट वर घेऊन जा आणि कलर बॉक्स टू मध्ये पांढरा तर बॉक्स वन मध्ये फेंट निळा कलर सिलेक्ट करा त्यानंतर पॉइंटरला त्यानंतर पॉइंटरने लाईन टूल ला सिलेक्ट करा आणि पॉइंटरला ड्रॉइंग शीट वर घेऊन या त्यानंतर या आधी काढलेल्या चित्रावर याप्रमाणे आपल्या पॉइंटरने एक तिरकी लाईन ड्रॅक करा त्याच्या समोर पुन्हा आपल्या पॉइंटरला ड्रॅक करा आणि या दोन लाइनला जोडणारी ही तिसरी आढवी लाइन काढा पुन्हा आपल्या पॉइंटरला कलर पॅलेट वर घेऊन जा आणि कलर बॉक्स वन आणि कलर बॉक्स टू मध्ये लाल कलर सिलेक्ट करा त्यानंतर आपल्या पॉइंटरला फील या ऑप्शन वर घेऊन जा आणि यामधील सॉलिड कलर हा ऑप्शन सिलेक्ट करा त्यानंतर आपल्या पॉइंटरला ड्रॉइंग शीट वर घेऊन या आणि या प्रकारे रस्त्यावर काढलेल्या गाडीमध्ये आपल्या पॉइंटरला ड्रॅक करा त्याचप्रमाणे पुन्हा त्याच बॉक्सच्या समोर अजून एकदा पॉइंटरला ड्रॅक करा आपल्या या रस्त्यावरील गाड्या तयार होतील या प्रकारे आपले रस्त्या शेजारील इमारतींचे चित्र तयार होईल आपण सांगू शकता का हे चित्र कसे पुसायचे हे चित्र पुसण्यासाठी कंट्रोल ए प्लस डिलीट या बटनचा उपयोग करा आणि हे चित्र पुसा पुन्हा एकदा दिलेले चित्र पहा आणि सांगा या चित्राला काय म्हणतात हे चित्र से आहे आपल्याला काय वाटते हे चित्र आपण स्वतः काढू शकता का जर आपल्याला हे चित्र काढता येत असेल तर आपण हे चित्र काढा चला आता आपण व्हिडिओ पाहू आणि हे चित्र कसे काढायचे ते शिकू रॉकेटचे चित्र काढण्यासाठी सर्वात प्रथम आपल्या पॉइंटरला टूल बारवर घेऊन जा आणि रेक्टँगल टूल ला सिलेक्ट करा त्यानंतर आपल्या पॉइंटरने कलर बॉक्स वन मध्ये काळा कलर आणि कलर बॉक्स टू मध्ये चॉकलेटी कलर सिलेक्ट करा त्यानंतर आपल्या या ऑप्शनवर घेऊन जा या ऑप्शनवर पॉइंटरने क्लिक केले असता आपल्या समोर एक बॉक्स ओपन होईल त्यामध्ये सॉलिड कलर हा ऑप्शन सिलेक्ट करा त्यानंतर आपल्या पॉइंटरला ड्रॉइंग शीट वर घेऊन या आणि पॉइंटरला समोर दिसत असल्याप्रमाणे ड्रॅक करा या प्रकारे आपल्या रेक्टँगलची आउटलाइन ही काळ्या कलरची तर या रेक्टँगल मधील कलर चॉकलेटी दिसेल त्यानंतर चित्राच्या बाहेर एकदा क्लिक करून पुन्हा आपल्या पॉइंटरला कलर पॅलेट वर घेऊन जा आणि कलर बॉक्स टू मध्ये आकाशी कलर सिलेक्ट करा त्यानंतर आपल्या पॉइंटरला ड्रॉइंग शीट वर घेऊन या आणि याप्रमाणे पहिल्या रेक्टँगलला ला जोडून आपल्या पॉइंटरला ड्रॅक करा जसे की आपल्याला समोर दिसत आहे त्यानंतर पुन्हा आपल्या पॉइंटरला कलर पॅलेट वर घेऊन जा आणि राखाडी कलर सिलेक्ट करा त्यानंतर आपल्या पॉइंटरला ड्रॉइंग शीट वर घेऊन या आणि या प्रकारे आपल्या पॉइंटरला ड्रॅग करा जसे की आपण समोर पाहू शकतो त्यानंतर चित्राच्या बाहेर एकदा क्लिक करून पुन्हा आपल्या पॉइंटरला कलर पॅलेट वर घेऊन जा आणि कलर बॉक्स टू मध्ये कलर आकाशी कलर आकाशी सिलेक्ट करा आणि आपल्या पॉइंटरला घेऊन या त्यानंतर याप्रमाणे आपल्या पॉइंटरने ड्रॅक करा त्यानंतर चित्राच्या बाहेर एकदा क्लिक करून पुन्हा आपल्या पॉइंटरला कलर पॅलेट वर घेऊन जा आणि कलर बॉक्स टू मध्ये पांढरा कलर सिलेक्ट करा त्यानंतर आपल्या पॉइंटरला ड्रॉइंग शीट वर घेऊन या आणि याप्रमाणे पहिल्या काढलेल्या रेक्टँगल मध्ये आपल्या पॉइंटरला समोर दिसत असल्याप्रमाणे ड्रॅक करा त्यानंतर पुन्हा चित्राच्या बाहेर एकदा क्लिक करा आणि आपल्या पॉइंटरला कलर पॅलेट वर घेऊन जा त्यानंतर कलर बॉक्स वन मध्ये काळा कलर सिलेक्ट करा त्यानंतर सिलेक्ट करा आणि पॉइंटरला ड्रॉइंग शीट वर घेऊन या आणि या प्रकारे उभी लाईन काढा जसे की आपल्याला समोर दिसत आहे त्यानंतर चित्राच्या बाहेर एकदा क्लिक करा आणि या प्रकारे आडवी लाइन काढा त्यानंतर पुन्हा चित्राच्या बाहेर एकदा क्लिक करून या प्रकारे पहिल्या खाली दुसरी आडवी लाईन काढा त्याचप्रमाणे पुन्हा तिसरी आडवी लाईन काढा पुन्हा चित्राच्या बाहेर क्लिक करून या प्रकारे त्याखाली अजून एक आडवी लाईन काढा त्याचप्रमाणे या प्रकारे आडव्या लाईन काढा जसे की आपल्याला समोर दिसत आहे या प्रकारे आडव्या लाईन काढा या प्रकारे आडवी लाईन काढा त्यानंतर चित्राच्या बाहेर एकदा क्लिक करून पुन्हा रेक्टॅंगलच्या या एक तिरकी करा या जोडणारी पुन्हा रेक्टँगलच्या खालच्या बिंदूपासून एक लाईन ड्रॅक करा त्यानंतर पुन्हा या बाजूला या प्रकारे या बिंदूपासून एक तिरकी लाइन काढा तसेच खालच्या बिंदू पासून पुन्हा या प्रकारे तिरकी लाइन काढा आणि या लाईनच्या खालच्या बिंदू पासून रेक्टँगल जोडणारी तिसरी लाईन काढा त्याच प्रकारे पुन्हा वरच्या बाजूला या प्रकारे लाईन काढा त्यानंतर या लाईनच्या वरच्या बिंदू पासून या प्रकारे एक लाईन ड्रॅक करा आणि या लाईनच्या शेवटच्या बिंदू पासून या प्रकारे खालच्या रेक्टँगलला जोडणारी लाईन काढा त्यानंतर या प्रकारे या बिंदू एक तिरकी लाईन काढा त्यानंतर त्या खालच्या बिंदूला जोडून पुन्हा या प्रकारे तिरकी लाईन काढा याच लाईनला जोडून समोर दिसत असल्याप्रमाणे तिरकी लाईन काढा जसे की आपण समोर पाहू शकतो लाईनच्या बाहेर एकदा क्लिक करून त्या लाईनच्या खालच्या बिंदू पासून या प्रकारे लाईन ड्रॅक करा त्यानंतर या लाईनच्या खालच्या बिंदूपासून या प्रकारे तिरकी लाईन लाएं काढा लाईनच्या बाहेर एकदा क्लिक करून पुन्हा या लाईनच्या खालच्या बिंदूपासून या प्रकारे तिरकी लाईन काढा त्यानंतर आपल्या पॉइंटरला टूलबारवर वर घेऊन जा आणि या प्रकारे कलर बॉक्स वन मध्ये हा कलर सिलेक्ट करा त्यानंतर आपल्या पॉइंटरने विथ सिलेक्ट करा आणि त्यानंतर आपल्या पॉइंटरला ड्रॉइंग शीट वर घेऊन या ठिकाणी क्लिक करा म्हणजे सिलेक्ट केलेला कलर या ठिकाणी भरला जाईल त्याचप्रकारे पुन्हा आपल्या पॉइंटरला कलर पॅलेट वर घेऊन जा आणि कलर पॅलेट मधून निळा कलर सिलेक्ट करा आणि काढलेल्या चित्राच्या या पुढच्या भागी तो कलर भरा त्यानंतर पुन्हा आपल्या पॉइंटरने कलर बॉक्स वन मध्ये चॉकलेटी कलर सिलेक्ट करा आणि या प्रकारे चित्राच्या या ठिकाणी तो कलर या पद्धतीने भरा पॉइंटरने या ठिकाणी क्लिक केले असता आपला सिलेक्ट केलेला कलर या प्रकारे भरला जाईल आपले रॉकेटचे चित्र तयार होईल आजचा क्लास इथे संपत आहे सर्वांनी आपली एमएस पेंट फाईल बंद करा आणि जर आपल्याला एम एस पेंट फाईल बंद करायला काही अडचण येत असेल तर व्हिडिओ पहा आणि शिका चला आता आपण व्हिडिओच्या मदतीने एम एस पेंट फाईलला क्लोज कसे करतात हे शिकूया सर्वात प्रथम आपल्या पॉइंटरला कोपऱ्यात दिसत असलेल्या क्रॉस बटनवर घेऊन जा माउसच्या किंवा टचपॅडच्या मदतीने आपल्या पॉइंटरने या बटनवर एकदा क्लिक केले असता आपल्या समोर एक बॉक्स येईल ज्यामध्ये आपल्याला तीन ऑप्शन्स दिसतील सेव्ह डोंट सेव्ह आणि कॅन्सल ही फाईल आपल्याला सेव्ह करायची नाहीये त्यामुळे आपण डोंट सेव्ह या ऑप्शनवर माऊस किंवा टचपॅडच्या मदतीने एकदा क्लिक करा आपली एम एस पेंट फाईल क्लोज होईल नंतर आपल्या कम्प्युटरला व्यवस्थित शट करा आजच्या क्लास मध्ये आपण टूलचा उपयोग करून चेहरा काढला नंतर इमारती बरोबर गाडी सुद्धा बनवली आणि सर्वात शेवटी आपण रॉकेटचे चित्र काढले हे सर्व कंप्युटर शिक्षाला मदत करणारे आहेत धन्यवाद